पावसाने दडी मारलेली असतानाही ठणक पडझडीचीला सुरुवात झाली आहे. कळव्यातील खारेगाव परिसरातील हिरादेवी मंदिराजवळील तळ अधिक दोन मधली इमारत साई सपना या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब आणि टेरेसची भिंत कोसळण्याची घटना बुधवारी घडली. सुदैवाने या अपघातामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून एका दुचाकीचं मात्र नुकसान झालं आहे. ठाण्यातील ही इमारत धोकादायक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या इमारतीत राहत असलेल्या 12 कुटुंबांची तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिका शाळा क्रमांक 67 ही व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिका हद्दीतील अतिधोकादायक असलेल्या 33 इमारती पालिका प्रशासनाने रिकाम्या केल्या असून उर्वरित 49 इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शहरात एकंदर 4,297 धोकादायक इमारती असून त्यामध्ये 36 इमारती या अतिधोकादायक अर्थात C1 गटातील आहेत. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल रामारुती रोड ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल रामारुती रोड ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल.